三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। नहीं तो उनको ऐसी करने की कोई ज़रूरत थी, नौबत भी नहीं, क्योंकि हम लोग जो पिछले बार जो सीट मांग रहे थे वो भी है, तो तीन बार हारे हुए सीट हम मांग रहे थे, कोई जीतने वाली सीट मांग रहे थे, तो हमको बीजेपी की ओर ढकेलने का मतलब क्या है? तो एक ही मतलब है कि भैया हमको बाहर रखो, हम इनको बदनाम करवा देते हैं। मतलब फाइनली अब कोई चर्चा नहीं होगी आगे ना? चर्चा हो ही नहीं रही। हम तो कांग्रेस को खुले आपके माध्यम से दे रहे हैं कि आइए, 144 सीट कांग्रेस लड़े, 144 सीट वंचित बहुजन आघाड़ी लड़े, कोई रिप्लाई नहीं करना है कांग्रेस तो आपके माध्यम से दे रहा हूं, कांग्रेस ने स्वीकारना है तो स्वीकार लीजिए। प्रकाश जी, एक सवाल था, जिस तरह से ईडी ने महाराष्ट्र निर्माण सेना के चीफ राज ठाकरे को नोटिस भेजा है, ये अपने आप में एन विधानसभा चुनाव के ठीक पहले 10 दिन पहले यही मैसेज मैंने ठाकरे को जो है वो बाल नामगांवकर के माध्यम से भेजा था कि भैया तुम्हारी नोटिस निकलने वाली है, अपने सावधान रहो, जो जो जिसकी जिसकी वीकनेसेस है वो वीकनेसेस ये सरकार उठा रही है। मैं जो आरोपी सरकार पे कह रहा हूँ कि भैया ये ब्लैकमेलिंग की राजनीति कहती है, अब राज ठाकरे को नोटिस भेजने के बाद ये तो सीधे सीधे बात आ ही गई वहाँ पर कि ये ब्लैकमेलिंग की राजनीति करते हैं, कांग्रेस वाले भी इसमें ब्लैकमेल हो रहे हैं, एनसीपी वाले तो आधे मरे हुए हैं, ऐसी एक परिस्थिति है, बचे हम लोग ही हैं कि जो बीजेपी के साथ दो हाथ करने के लिए तैयार है, नंगे फकीर होने की वजह से हमको किसी प्रकार का डर नहीं है। विपक्ष का कहना है कि राज ठाकरे को जिस तरह से नोटिस भेजा गया है वो पूरी तरह से सभी विपक्ष राज ठाकरे की इस मुश्किल की घड़ी में उनके साथ हैं नैतिकता के रूप में। क्या प्रकाश अम्बेडकर सवाल की पार्टी? सवाल ये है कि जिस मैंने पहले कहा जिस इश्यू को लेके लड़ना है उसको सही ढंग से लड़ना है, दिखावे के लिए लड़ना है तो हम किसी के साथ नहीं, सपोर्ट तो हमारा रहेगा उस पर, लेकिन दिखावे के लड़ाई में हम लोग साथ नहीं। अच्छे 10 दिवस अगोदर बाल नांदगावकरांना फोन करून गॅस सर कळवलं होतं की राज ठाकरे यांच्या विरोधातल्या कारवाईची प्रक्रिया सुरुवात झाली आहे, त्यांनी आपल्या वाचवण्याची प्रक्रिया सुरुवात करावी, आता त्यांनी केली न केली हे त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये, परंतु हे ब्लॅकमेलिंगचं जे राजकारण आहे, हे ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाचा मी जो आरोप करतोय बीजेपीवरती तो आता सिद्ध होतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये। काँग्रेसवाले तर गर्भगळीत झालेले आहे, ते घेणारे नाही। मी आताच हे म्हणालो की काँग्रेसला तुमच्या मार्फत आम्ही जाहीर ऑफर देतो की 144 सीट तुम्ही लढा, 144 सीट आम्ही लढतो, आता आपल्या माध्यमातून स्वीकारतात का आपण बघूया त्याच्यामध्ये। माझं सोर्स काय सांगतो एक लक्षात घ्या की एक सांगतो तुम्हाला की राजकारणामध्ये काही जणांच्या काही वीकनेसेस जे आहेत त्याची थोडीफार माहिती असते आम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही काय भूमिका घेतल्यानंतर काय होणार हे माझ्या अंतर डिडक्टिव्ह लॉजिक प्रमाणे आपण सर अनुमान काढला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो। क्या प्रकाश जी, राज ठाकरे के बाद और भी महाराष्ट्र के कुछ ऐसे दिग्गज नेता जिनको इस तरह के नोटिस आ सकती है? मेरे ख्याल से जिनको नोटिस निकलने थे वो तो पहले ही चले गए, आधे तो रास्ते पर है। जे रास्ते ज्यांनी रस्ता पकडला नाही त्याला नोटिस निघू शकतात। फॉर एक्झाम्पल आता कोण जावं कोण जाते काही ते तर बघू द्या पहिले, आता तुम्हाला काँग्रेस करून
खुलासा मागितलेला त्याचा अजिबात काही येणारही नाही करता नाही, पण तरी तुम्ही ऑफर देता एकशे त्यांना तो खुलासा करावाच लागेल ना, मला 44 सीटचा आहे ते करताना त्यांना. आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय की 144 सीट काँग्रेसने लढा, 144 सीट आम्ही लढतो. पण खरंच जर तुम्हाला त्यांच्या सोबत लढायचं आहे तर 144 आकडा तुम्ही हट्टीपणाने हा घेऊन बसणार आहात की तुम्ही आणखी पुढे जाऊ? असे मी त्याविषयी तुम्हाला सांगतो की हट्टीपणाने तुम्ही असताना माझा ऐकत चला. माझा हा हट्ट तुम्ही मान्य करा की मागच्या वेळेस मी सांगितलं होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अर्ध्या मतदारसंघात उमेदवार नाहीत, आणि ते समोर आल्यानंतर सुद्धा दुर्दैव असं आहे की विचारांना पटते पण मनाला पटत नाही अशी असणारी अवस्था अधिक जणांची झालेली आहे. आजही असताना काँग्रेसवाल्यांकडे 80 जास्ती उमेदवार असतील असं मी मानत नाही, त्याच्यापैकी 40 फक्त सीरियस आहेत. जनरस म्हणून मी 144 म्हणालो असं समजा. 40 मला माहितीये ना की शेवटी शेवटी आम्हालाच लावावं लागणार आहे त्याच्यातल्या. क्या जवाब आने तक इंतजार करेंगे? ना ना ना, हम लोग इंतजार नहीं करने वाले किसी को, क्योंकि ब्लैकमेलिंग की राजनीति में ब्लैकमेलिंग की राजनीति के लिए हम लोग बलि नहीं है, वो बलि है. इसलिए हम बीजेपी के साथ में लड़ेंगे पूरी तौर से, और इस बार उनके पूरे इरादे के साथ लड़ेंगे. ईवीएम का उनका जो इरादा है उसके साथ भी हम लोग लड़ेंगे. क्या प्रकाश जी खुलकर ये बात आप बोल सकते हैं कि जिस तरह से राज ठाकरे ने लोकसभा चुनाव में अमित शाह का नाम लिया, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री का नाम लिया, खुले तौर पे वीडियो सब वायरल करके दिखाया तमाम स्टेज पे सभाओं में, तो क्या वाकई नरेंद्र मोदी और अमित शाह डर गए कि राज ठाकरे जिस तरह से प्रचार किया? दोनों डरने वाले नहीं है इतना पता, मतलब लेकिन जिन जिन को दबाया जा सकता है वो पूरी तरह से दिखा दे कि ये हम दबा सकते हैं और आपको, इसलिए वो किसी से डरते नहीं है. नहीं, दबाना क्यों चाहते हैं उनको? क्या दबाने की जरूरत क्या पड़ रही है उनको? आपको राज ठाकरे को मालूम होगा, मुझे मालूम नहीं है. जैसे उन्होंने सर, यमएम 16 ला प्रश्न प्रदान चर्चा सुरू आहे, असं दोन वैशिकून असा मला काही मेसेज आलेला नाही त्यासाठी. याच्यामध्ये पॉलिटिकल डिसिजन जे आहे ते असं दोन वैशिक त्या ठिकाणी घेतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे उरलेल्या नेत्यांनी काय बोलतात काय बोलत नाही त्याच्यात मी फार किंमत देत नाही. आरक्षणच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आरएसएस आता जो कोर्ट हे करते पुन्हा एकदा मोहन भागवत अशा प्रकारचं स्टेटमेंट करायला सुरुवात केली. ते तुम्ही इन टोटॅलिटी मध्ये का बघतो म्हणणं की इन टोटॅलिटी मध्ये तुम्ही बघितलं 370 हे सुद्धा स्पेशल स्टेटस देतो, आरक्षण हे सुद्धा स्पेशल स्टेटस देतो. तुम्ही एका राज्याचा स्पेशल स्टेटस काढल्यानंतर ती खेळी होती असं मी मानतो, त्या ठिकाणी पॉलिटिकल खेळी होती त्यांची की आज अंगलट येताना मला दिसते या सरकारच्या. त्याला आता डायव्हर्ट करण्यासाठी उरलेले सगळे स्पेशल स्टेटस आम्ही काढतो असं स्वतःच्या वर्गाला दाखवण्यासाठी वैदिक धर्माचे नेते मोहन भागवत यांनी ही खेळी सुरुवात केली असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता मी सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथला की जो ओबीसी आहे की जो आरएसएस आणि बीजेपीचा असणारा बॅकबोन आहे, त्यांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की त्याला आरक्षण पाहिजे आहे की नको आहे. त्याला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी बीजेपी आणि आरएसएस सोडलं पाहिजे, नरोबा पुंजोबाची भूमिका घेऊन त्याला चालणार नाही आता. त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ मी आरक्षणवादी आहे की नाही याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, आणि त्या पद्धतीने पॉलिटिकल भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. सर, काश्मीर पुन्हा सुरळीत होत असल्याचं भासवलं जात आहे, प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती आहे का? ठीक आहे, मला इनिशियल रिपोर्ट आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. त्या इनिशियल रिपोर्टमध्ये जम्मूची परिस्थिती आपल्याला दाखवल्या जाते. जम्मू शांत आहे,
पण काश्मीर शांत नाही, लडाख शांत आहे, काश्मीर हा काही शांत नाही. तिथे गोळीबार झाला हा बीबीसीने चॅलेंज केल्यानंतर गव्हर्नमेंटने एक्सेप्ट केला, पण दुसपूस तिथे निश्चितपणे चालली आहे एवढं मी सांगेन. लोक तिथे याला मानायला तयार नाही आहेत की आम्ही 370 तुम्ही आम्हाला न विचारता रद्द केलंय हे ते स्वीकारायला तयार नाहीत, अशी काश्मीर मधील परिस्थिती. सर, मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय मोदी घेण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेला गती देऊ शकते का नरेंद्र मोदी येण्यासाठी? मला वाटत नाही तसा त्यांच्याकडे काही प्लॅन आहे किंवा तसं काही हे नाही. फक्त रिझर्व्ह बँकेचं रेशिओ वरती खाली करणं किंवा इंटरेस्ट रेट वरती खाली करणं याच्या पलीकडे मला काही दिसत नाही आणि त्याच्यातून इकॉनॉमी रिवाईव्ह होईल असं मला वाटत नाही. एकदा विश्वास हा जो आहे, विश्वास हा जो आहे तो अर्थव्यवस्थेतून संपला तर पुन्हा रिगेन करणं फार कठीण असत. गोपीचंद पडळकर शेतकरी संघटनेत चाललेत, गोपीचंद पडळकर काँग्रेसमध्ये चाललेत, गोपीचंद पडळकर शिवसेनेत चाललेत, गोपीचंद पडळकर बीजेपीमध्ये चाललेत. पहिल्यांदा सगळ्यांनी ठरवा की गोपीचंदला आपण कुठे पाठवायचे. प्रकाशजी, बीजेपी के नेता हंसराज अहिर जी ने बयान दिया की जो JNU है जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी उसको MNU कर दिया जाए, क्या कहेंगे इस पर? उसकी बिचारी की राय है, मैं क्या राय दूं उसको. काँग्रेस जिथे काँग्रेस वालेच म्हणतात आम्हाला NCP चे मतदान मिळत नाही तिथे आम्ही कुठं घोंगडा दुखणं घ्यायचं. सर, प्रहार संघटनेसोबत जाणार अशी चर्चा आहे, प्रहार संघटना सोबत येणार आहे वंचितच्या सोबत अशी चर्चा आहे, काय नेमकं? प्रहार बरोबर अजून बोलणं झालेलं नाही, पण आप बरोबर बोलणं चालू आहे एवढं सांगतो. ओके सर. पाहता सम्यक न्यूज लाइव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा,